नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत, ती म्हणजे आता 2500 पदांची भरती होणार आहे। कुठं होणार आहे सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करू। तर बघा काय महत्त्वाचे अपडेट, देशातील शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्राला चांगलीच उभारी मिळाली आहे, त्यामुळे सर्व क्षेत्रांना कोरोना महामारीचा फटका बसला असतानाही या क्षेत्रातील कंपन्या रोजगार पुरवण्याचे काम करीत आहे। या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या वेदांतू याच अनुषंगाने कंपनीमार्फत पुढील 3 महिन्यात म्हणजे एप्रिल ते जून या दरम्यान 2500 लोकांना नोकरी दिली जाणार आहे। वेदांत विल गिव जॉब टू 2500 पीपल इन नेक्स्ट 3 मंथ। सध्या कंपनी 6000 लोकांना रोजगार पुरवते। वेदांत कंपनीला छोट्या शहरापासून मोठ्या शहरापर्यंत आपल्या नेटवर्कचा विस्तार करायचा आहे। या दिशेने कंपनी सध्या काम करत आहे। कंपनीने उत्पादन तंत्रज्ञान शिक्षण आणि व्यवसायात 2500 नवीन लोकांना नोकरी देण्यास ठरवले आहे। सध्याही कंपनी 6000 लोकांना रोजगार पुरवत आहे। नवीन कामगारांच्या नियुक्तीनंतर कंपनीचे मनुष्यबळ 8500 वाढणार आहे। कंपनीच्या म्हणण्यानुसार नवीन भरती ही प्रीमियम बी स्कूल आणि अभियांत्रिकी संस्थांमधून प्रवेश स्तरावरील आणि मध्यम स्तरावरील असेल। कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर लाखो लोकांसह विद्यार्थी घरून अभ्यासासोबत काम करत आहे, यामुळे या दरम्यान प्लॅटफॉर्ममध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। वेदांतूचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वामसी कृष्ण यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की आम्ही टियर 2 आणि टियर 3 बाजारात आपला सहभाग आणखी वाढवत आहोत। वेदांतूचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वामसी कृष्ण यांनी एका निवेदनात म्हटले आहे की आम्ही टियर 2 आणि टियर 3 बाजारात आपला सहभाग आणखी वाढवत आहोत। गेल्या महिन्यात ई लर्निंग प्लॅटफॉर्मने इन्स्टाटोसलो ॲप आपल्या ताब्यात घेतले। हे ॲप येतं 6वी ते 12वी विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, IIT, JEE आणि नीटच्या परीक्षांमध्ये शंका निरसन करणार आहे। कंपनीने कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पगाराबाबत अजून कोणतीही घोषणा केलेली नाही। इन्स्टाटोसलो ॲपच्या अधिग्रहणामुळे शंका निरसनचे प्रमाण वाढेल, तसेच टियर 2 आणि टियर 3 बाजारात कंपनीचे स्थान आणखी भक्कम होईल असा दावा वेदांतू कंपनीने केला आहे। शंका निरसन करण्याच्या बाबतीत आपले स्थान बळकट करण्यासाठी एज्युकेशन टेक कंपनी वेदांतूने इन्स्टाटोसलोच्या रूपात पहिले अधिग्रहण केले आहे। कंपनीने मागील वर्षी इन्स्टाटोसलोमध्ये प्री सिरीज ए फंडिंगच्या हिश्श्याच्या स्वरूपात $20,00,000 गुंतवणूक केली होती। वेदांतूने गेल्या वर्षी आपल्या प्लॅटफॉर्मवर 7.5 कोटी तासांच्या वर्गवारीसह 7 ते 7 पट वृद्धी नोंदवली आहे। कोरोना महामारी अनेक लोक घरातून काम करू लागले, तसेच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागलं आहे, त्यामुळे कोरोना काळात इन्स्टाटोसलो ॲपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। आपल्याला व्हिडिओ समजला असेल आवडेल लाईक करा आणि शेअर करू नका। धन्यवाद।